काहो आज एवढा उशीर? का रे, काय झालं एवढा उशीर? कस काय? ए जा पाणी आण. काय रे, काय झालं? काय नाही, ती गाडी खराब झाली होती. का बर, काय झालं? तुझ्या माहेरच्यांनी नवीन गाडी दिली ना, म्हणून ती जुनी नेहमी नेहमी बंद पडते. का रे, परेशान दिसत आहेस. अग आई, ते पैशाचं काम झालं नाही, पण ती जागा जर आपल्याला पाहिजे असेल तर उद्याच्या उद्या आपल्याला पैसे पाहिजे. हो का? मी तर तुला आधीच सांगितलं होतं माग तिच्या बापाला म्हणून. तो राजू नाही का, त्याने बघ त्याच्या सासऱ्याकडून एक फ्लॅट घेतला, आणि तुला साधे पैसे मागता येत नाही तुझ्या सासऱ्याला. आता तेच करावं लागेल. अग इकडे. का हो, काय झालं? मला पैशाची खूप गरज आहे. उद्या तुझ्या घरच्यांना 5 लाख रुपये आणायला सांग. 5 लाख? एवढे पैसे कुठून आणतील ते? ते मला काय माहित नाही, उद्याच्या उद्या घेऊन यायला सांग. अहो, पण माझ्याच लग्नाचं कर्ज अजून फिटलं नाही, एवढे पैसे कुठून आणतील ते आता? ते का माझा प्रश्न आहे? अहो, पण तुला एकदा सांगितलेलं कळत नाही, पुन्हा पुन्हा सांगावं लागते तुला. जेवढं सांगितलं तेवढंच करायचं तिकडं. मला माहितीये, हे सगळं तुम्ही आईचं ऐकूनच करताय. आईचं ऐकून थांब, तुला या भाषेत नाही कळणार. तुझ्यात अहो अहो नका ना जास्त बोलायलीस का? अग दिव्या, तू बोल ना, काय म्हणतेस? अगं आत्ता येऊ दे, घरी कोण नाही वाटत. हो ना, सगळे बाहेर गेले. बोल ना, काय म्हणतेस? अगं काय नाही ग, तुझी ती ऑरेंज वाली साड नाही का, ती पाहिजे होती मला. हे काय लागलं तुला? अगं काही नाही, मी आणून देते. किती दिवस सहन करणार आणखी? किती दिवस? अगं किती दिवस सहन करशील तू? गेले 1.5 वर्ष झाले मी हेच बघते. अगं आजची स्त्री आहे तू, अशा अत्याचारांना किती दिवस बळी पडणार आहेस? आजची काय कालची काय, स्त्री नेहमी लाचारच असते. बघ बघ मला किती मारलंय, बघ. लाचार? स्त्री कधीच लाचार नसते. तिने जर ठरवलं ना, ती काले सक्षम होती आणि आजही सक्षम आहे. तू सांग, माझ्यासारख्या स्त्रीनं काय केलं पाहिजे? अगं तू ऐक माझं, तू 112 वर फोन कर आणि पोलिसांची मदत घे. मला खात्री आहे ती तुझी नक्की मदत करते. काय गं, काय झालं पैशाचं? फोन केलता का? नाही नाही. चल होय घराच्या बाहेर, चल चल तू घेऊन ये. चल ना, प्लीज प्लीज सोडा ना मला. नका ना, प्लीज सोडा ना मला. आहो घाबरू नकोस, आता आम्ही आहोत. सर्वेनुसार भारतात दरवर्षी 1,11,549 घरगुती हिंसाचारांच्या नोंद होते. हा आकडा महाराष्ट्रात 12,664 तर एकटा हिंगोलीत 103 इतका आहे.
या सर्व तक्रारी महाराष्ट्र पोलिसांच्या भरोसा सेल मार्फत विविध उपक्रमाने सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच या गुन्ह्यांबाबत कायदेशीर कारवाई सुद्धा केली जाते. ज्या देशात स्त्री पूजली जाते त्या देशात तिला तिचा सन्मान मिळून द्या. घरगुती हिंसाचार थांबवा.